दिनांक 18 मार्च रोजी MIDC हद्दीमध्ये जे ओपन स्पेस आहे आणि ज्या ठिकाणी अमृत योजनेतून महापालिकेनं वृक्षारोपण करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आलेली आहे। तर संबंधित ना आपण अगोदर नोटीस काढली होती आणि नोटीसचा खुलासा अमान्य त्यांचा खुलासा योग्य नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशोक कोंडा व 39 वर्ष पद्मनगर राहणार सोलापूर अक्कलकोट रोडमध्ये पाण्याची टाकीजवळ हे जवळपास 300 झाडं वड पिंपळ कडुलिंब रेंट्री गुलमोहर कदंब प्लेटोफोरम असे वेगवेगळ्या प्रकारचे 300 साधारणतः झाडं तोडल्यामुळे ती वी GCB साहित्याने तोडली होती त्यामुळं त्यांच्यावर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय दंडसंहिता 1860 नुसार कलम 379 कलम 300 427 आणि महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार 21(1) आणि 21(2) नुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आम्हाला हे सांगायचे की कुठल्याही शहरातील नागरिकांनी महापालिकेची परमिशन न घेता कुठलेही वृक्षतोड करू नये या संदर्भात खूप कडक कायदे वन विभागाचे पर्यावरण विभागाचे आहेत। एकीकडे पर्यावरण आपलं ऱ्हास होत चाललं आहे आणि आपण दुसरीकडे वृक्ष लावण्याच्याऐवजी वृक्षतोड करतो आहे आणि ते पण कुठली परमिशन न घेता तो तोड करतो आहे। 300 झाडं तोडणं तर हा मोठा गुन्हा आहे। आम्ही सगळ्याच नागरिकांना म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी एक लीगल प्रोसिजर सिस्टम आहे त्या प्रोसिजरनंच तुम्ही अर्ज करावा त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्याच्या नियमात बसून वृक्ष प्राधिकरण कमिटीच्या समोर हे सर्व प्रकरणं ठेवून त्याची मंजुरी घेतल्यानंतर त्याची मंजुरी देता येते अन्यथा सदरचा हा गुन्हा मानला जातो। इवन झाडाच्या मोठ्या प्रमाणात फांद्या तोडणंसुद्धा हा गुन्हा आहे। म्हणजे भविष्यात असं कुठली तक्रार आल्यास आमच्या वन विभागाकडे तक्रार करावी आणि या संदर्भात नक्कीच गुन्हा दाखल केला जाईल। जयेश दर्भे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।